नमस्कार मित्रांनो, आज आपण कायदेमंडळ द्विगृही सभागृह असावे की एकगृही या संदर्भात विचार करणार आहोत. आपल्या भारताचे कायदेमंडळ हे द्विगृही सभागृह आहे, मग या संदर्भात घटना समितीमध्ये ही चर्चा झालेली आहे. पण एकंदरीत आपण जगाच्या कायदेमंडळाचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येते की आज 41% देशामध्ये कायदेमंडळ हे द्विगृही स्वरूपाचे आहे, परंतु आजही 59% देश असे आहेत की ज्यामध्ये एकगृही कायदेमंडळ अस्तित्वात आहे. या कायदेमंडळाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर रोगन शेरमन यांनी द्विगृही कायदेमंडळ असावे असा विचार त्यावेळेस मांडलेला होता. काही विचारवंतांनी एकगृही सभागृहाचा पुरस्कार केलेला आहे. त्यांच्यामध्ये कोणताही निर्णय जर लवकर घ्यायचा असेल ना तर आपल्याला एकगृही सभागृह असणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु काही व्यक्तींच्या मते एका सभागृहामध्ये घाईघाईत निर्णय जर झाला तर काही गोष्टी किंवा काही त्रुटी राहू शकतात, म्हणून द्विगृही कायदेमंडळ असावे असा विचार त्यांनी मांडलेला होता. पण मित्रांनो, आपल्या भारतामध्ये एकगृही कायदेमंडळ असावे की द्विगृही या संदर्भात जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस घटना समितीसमोर काही मुद्दे समोर आलेले होते आणि त्या आधारावर आपल्या भारताचे कायदेमंडळ हे द्विगृही स्वीकारण्यात आले. म्हणून आपल्या कायदेमंडळाला आपण जे संसद म्हणतो या संसदेचे दोन सभागृह आहेत आणि हे दोन सभागृह असावे हा विचार जेव्हा घटना समितीसमोर आला त्यावेळेस अनेक बाबीवर यात चर्चा झालेली होती. त्यात आपण बघतो की घटना समितीमध्ये जेव्हा द्विगृही कायदेमंडळ असावे याबाबत विचार विनिमय आला त्यावेळेस असा विचार आला की जर आपल्या भारताने एकगृही कायदेमंडळाचा जर स्वीकार केला तर त्यामुळे एखाद्या सभागृहाची हुकुमशाही निर्माण होण्याचा धोका आपण निर्माण होऊ शकतो, म्हणजे एका सभागृहाची हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून भारताने द्विगृही कायदेमंडळाचा स्वीकार केला पाहिजे असा विचार पुढे आला. त्यानंतर आपण बघतो की जर एकच सभागृह असेल आणि त्या सभागृहामध्ये विशिष्ट पक्षाची जर सत्ता असेल तर त्यामुळे काही व्यक्तींचे हित डावलले जाऊ शकतात. म्हणून सत्ता संतुलन म्हणजे बॅलेन्स ऑफ द पॉवर जर ठेवायची असेल तर यासाठी आपल्याला दुसरे सभागृह असणं अत्यंत आवश्यक आहे. तिसरी गोष्ट अशी पुढे आली की काही व्यक्तींच्या मते जर एकच सभागृह असेल आणि त्या सभागृहावर कामाचा बोजा येणार आणि कामाचा बोजा आला की घाईघाईमध्ये निर्णय होणार आणि निर्णय जर घाईघाईमध्ये झाले तर अशा वेळेस त्या सभागृहाची कडनं काही त्रुटी जर राहिल्या तर त्याचे परिणाम आपल्या देशाला भोगावे लागतील आणि यासाठी पुनर्तपासणीसाठी द्विगृही कायदेमंडळ असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून एका सभागृहाकडनं जर काही त्रुटी राहिल्या तर त्याच्यावर पुनर्विचार करता यावा, पुन्हा त्याची तपासणी करता यावी, या संदर्भात विचार म्हणून द्विगृही सभागृह असावे असा विचार त्यावेळेस पुढे आलेला आहे. काही व्यक्तींच्या मते भारताने संघराज्य स्वीकारलेलं आहे, त्यामुळे संघराज्य असलेल्या अमेरिकेमध्ये ज्याप्रमाणे कायदेमंडळाचे दोन सभागृह आहेत, एक लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे आणि दुसरे आहे राज्याचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह. म्हणून राज्याचे प्रतिनिधित्व करणारे एक सभागृह भारतामध्ये सुद्धा असले पाहिजे आणि म्हणून राज्यसभा हे राज्याचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असले पाहिजे असा विचार पुढे आला आणि त्यातूनच राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आपल्या भारतात निर्माण करण्यात आले. काही विचारवंतांच्या मते एकाच सभागृहामध्ये एका विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्ती असतील तर त्यामुळे त्या विषयाला म्हणजे ज्या विषयाला न्याय पाहिजे आहे ते मिळू शकणार नाही. म्हणून जी तात्विक चर्चा आहे, अनुभवाच्या आधारावर जी चर्चा असली पाहिजे ती चर्चा होण्यासाठी राज्यसभा हे सभागृह असले पाहिजे. राज्यसभेमध्ये काही अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्ती असतील, ज्या विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्ती असतील त्यांच्या ज्ञानाचा फायदा आपल्याला होऊ शकेल आणि म्हणून या ठिकाणी द्विगृही सदनाचा आग्रह धरण्यात आला. आणि अशा प्रकारे आज आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये एकाच सभागृहाची हुकुमशाही निर्माण होऊ नये, कोणतेही गोष्ट म्हणजे कोणताही निर्णय हा घाईघाईने होऊ नये, त्यात काही त्रुटी राहू नये, त्याच्यावर पुनर्विचार करता यावा म्हणून घटना समितीने द्विगृही कायदेमंडळाचा स्वीकार केलेला आहे. आज आपण पाहतो इंग्लंडमध्ये दोन सभागृह आहे, त्या इंग्लंडच्याच द्विगृही सभागृहाचा आपल्याला अनुभव होता आणि म्हणून आपल्या भारतामध्ये सुद्धा द्विगृही कायदेमंडळाचा स्वीकार करण्यात आला. इंग्लंडमध्ये जे कायदेमंडळ आहे त्याला आपण पार्लमेंट म्हणतो आणि या पार्लमेंटचे जे दोन सभागृह आहे, पूर्वी फक्त हाऊस ऑफ लॉर्ड्स होते, नंतर मात्र त्या ठिकाणी हाऊस ऑफ कॉमन्स हे परिस्थितीतून निर्माण झालेले आहे. अमेरिकेचा जर आपण विचार केला तर अमेरिकेच्या कायदेमंडळाला काँग्रेस म्हणतात आणि या काँग्रेसचे दोन सभागृह आहेत, एक आहे सिनेट जे राज्याचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे आणि दुसरे सभागृह आहे ते म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधित्वांचे सभागृह.
मग आपल्या भारताने सुद्धा वेगवेगळ्या देशातील परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर आपल्या भारतामध्ये सुद्धा द्विगृही कायदेमंडळाचा स्वीकार केला, पुनर्विचार करता यावा, एकाच ग्रहाची हुकुमशाही निर्माण होऊ नये आणि या दृष्टिकोनातून आपण द्विगृही कायदेमंडळाचा स्वीकार केलेला आहे आणि अशा प्रकारे आज आपल्या भारतामध्ये कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल तर दोन्ही सभागृह म्हणजे संसदेचे दोन्ही सभागृह म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहाच्या संमतीनंतरच कोणतेही विधेयक किंवा कोणताही निर्णय हा राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी किंवा संमतीसाठी जातो. दोन्ही गृहाच्या संमतीनंतरच राष्ट्रपतींची संमती होते आणि राष्ट्रपतींनी जर संमती दिली तर त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. अशा प्रकारे द्विगृही कायदेमंडळ आपल्या भारताने स्वीकारलेले आहे. त्याची आवश्यकता विचारात घेऊन आणि कोणत्याही एका ग्रहाची हुकुमशाही निर्माण होऊ नये, लोकशाही ही टिकून राहावी या दृष्टिकोनातनं आज आपल्या देशामध्ये द्विगृही कायदेमंडळाचा स्वीकार केलेला आहे आणि अशा प्रकारे या द्विगृही कायदेमंडळाची उपयुक्तता आज आपल्याला अनुभवास मिळते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण कायदेमंडळ द्विगृही का असावे किंवा आपल्या भारताने ते का स्वीकारले याचा विचार आपण येथे केलेला आहे. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.